नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 2020-21 पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी 12वी भौतिकशास्त्र या विषयासाठी नवीन अभ्यासक्रमाची आखणी केली आहे आणि नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये म्हणजेच तुमच्या 12वी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे त्यापैकी एक बदल म्हणजेच असे प्रश्न जे 3 मार्कासाठी विचारले जातात आणि त्यांचं उत्तर शॉर्ट ॲन्सर टाईप अपेक्षित असतं. म्हणजे यामध्ये काय असेल, यामध्ये बहुतेक तुमच्या फिजिक्समधले डेरिवेशन असतात. विद्यार्थी मित्र हो, लक्ष ठेवा की फिजिक्स या विषयामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला प्रश्नाची उत्तरे लिहायची असेल त्यावेळेस फक्त तुम्ही मॅथमॅटिकल पार्टवरच जास्त भर द्यावा. थेरॅटिकल पार्टवर थोडंसं भाग सुटलं तरी तुम्हाला मार्कामध्ये एवढी तफावत येत नाही. म्हणजे कमी वेळेमध्ये जर आपल्याला जास्त मार्क घ्यायचे असतील तर शॉर्ट ॲन्सर टाईप क्वेश्चन म्हणजेच तुमच्या भौतिकशास्त्राच्या पुस्तकातील सगळ्या डेरिवेशनचं एकत्रितपणे बंच तयार करून तुम्हाला ते प्रश्न तयार करायचे असतील तर चला बघूया. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँकमधील भौतिकशास्त्र या विषयाचा चॅप्टर नंबर 15 स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय या धड्यातील जे प्रश्न प्रकार आज आपण बघणार आहोत ते आहे शॉर्ट ॲन्सर टू टाईप ऑफ क्वेश्चन, जे की 12वी बोर्डाच्या परीक्षेत प्रत्येकी 3 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. तर चला बघूया पहिला प्रश्न काय आहे. पहिला प्रश्न फार सोपा आहे. डिराइव अँड एक्सप्रेशन फॉर काय, पहिला प्रश्न डिराइव अँड एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ एन्थ बोर ऑर्बिट फॉर हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमच्या एन्थ बोर ऑर्बिटच्या रेडियसचा डेरिवेशन इथं आपल्याला काढायचा आहे. तर तो डेरिवेशन आपण कशाप्रकारे काढूया बघा. तर लेट अस कन्सिडर दॅट देर इज एज फार एज हायड्रोजन ॲटम इज कन्सर्न, वी नो दॅट इन हायड्रोजन ॲटम एन इलेक्ट्रॉन ऑफ मास एम ई, इलेक्ट्रॉन ऑफ मास वॉट एम ई अँड मायनस ई बी द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. दिस इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन ए सर्क्युलर ऑर्बिट एन्थ बोर ऑर्बिट. एन्थ आर एन रिप्रेझेंट वॉट रेडियस ऑफ एन्थ बोर ऑर्बिट अँड प्लस ई विल बी द चार्ज ऑन न्यूक्लियस. हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, एक प्रोटॉन असतो. इलेक्ट्रॉनवर चार्ज मायनस ई घेतलं म्हणजे न्यूक्लियसवर चार्ज किती राहील, प्लस व्ही. अँड लेट व्ही एन व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन ही नेहमी टेंजेन्शियल असेल. व्ही एन रिप्रेझेंट लिनियर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन एन्थ बोर ऑर्बिट. झेड विल रिप्रेझेंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एन ॲटम. झेड रिप्रेझेंट वॉट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एन ॲटम. अँड एन रिप्रेझेंट द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एन रिप्रेझेंट वॉट प्रिन्सिपल क्वांटम नंबर. नाऊ वेन वी हॅव टू डिराइव एन एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ एन्थ बोर ऑर्बिट, मला रेडियस ऑफ एन्थ बोर ऑर्बिटचा डेरिवेशन काढायचं आहे, तर मी काय करणार, त्यासाठी बोर्सचे पॉस्च्युलेट वापरणार. तर बोर्स अकॉर्डिंग टू बोर्स फर्स्ट पॉस्च्युलेट, बोर्सच्या पहिल्या पॉस्च्युलेट प्रमाणे. काय आहे बोर्सचं फर्स्ट पॉस्च्युलेट? कुलम्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, इट इज इक्वल टू वॉट? द सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स एक्सपिरियन्स बाय इलेक्ट्रॉन. नाउ व्हॉट इज कुलम्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, या दोन्हीमधला जो कुलम्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याचा फॉर्म्युला काय येईल? 1/4πε0 झेड ई स्क्वेअर अपॉन आर एन स्क्वेअर, म्हणजे झेड ई स्क्वेअर अपॉन 4πε0 आर एन स्क्वेअर. दिस इज कुलम्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. नाऊ इफ एम ई इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन अँड व्ही एन इज द व्हेलॉसिटी ऑफ एन इलेक्ट्रॉन वेन इट इज रिव्हॉल्विंग इन एन्थ बोर ऑर्बिट ऑफ रेडियस आर एन, देन व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स वी नो फॉर्म्युला इज एम व्ही स्क्वेअर बाय आर. So, ME into VN square upon RN, it is the centripetal force acting on an electron in nth Bohr orbit when electron is moving with what? With a velocity VN. With a velocity VN. So, from this equality, here VN square means square of velocity, it is becomes equal to what? Z square upon 4πε0 RN into ME. कारण एक आर एन हा दोन्हीकडचा कट होईल आणि शेवटी आपल्याला व्ही एन स्क्वेअर इक्वल टू झेड ई स्क्वेअर अपॉन 4πε0 आर एन इंटू एम. आता बोर्सचा सेकंड पॉस्च्युलेटचा वापर करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला व्ही एन स्क्वेअर काढायचा आहे. नाऊ व्हॉट इज बोर्स सेकंड पॉस्च्युलेट? दॅट इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व
without radiating the energy only in those selected orbit in which the angular momentum of electron is what? Integral multiple of h upon 2 pi. That is L, which is equal to me into vn into rm. L हा काय? Angular momentum of electron. आणि हा कसा असेल पाहिजे? जर हा nh upon 2 pi म्हणजे integral multiple of h upon 2 pi असेल तरच तो इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व विदाउट रेडिएटिंग द एनर्जी. तर बोर्सच्या सेकंड पोस्टुलेट प्रमाणे me vn into rn, me rn into vn is equal to n into h upon 2 pi. आणि याच्यावरून आपण जर समजा स्क्वेअरिंग ऑन बोथ दी साइड दोन्हीकडचं स्क्वेअर केलं तर काय मिळालं आपल्याला? एम ई स्क्वेअर व्ही एन स्क्वेअर आर एन स्क्वेअर इज इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर अपॉन फोर पाय स्क्वेअर. आणि इथं आपण परत व्ही एन स्क्वेअर, कारण इथं आपण व्ही एन स्क्वेअरचं एक इक्वेशन काढलेलं आहे, येतो सुद्धा व्ही एन स्क्वेअर काढूया. ते मिळतं आपल्याला एन स्क्वेअर एच स्क्वेअर अपॉन फोर पाय स्क्वेअर एम स्क्वेअर आर स्क्वेअर, फोर पाय स्क्वेअर एम स्क्वेअर आर स्क्वेअर. तर आता माझ्याकडे दोन इक्वेशन आहे, काय माझ्याकडे? दोन इक्वेशन आहे आणि दोन्ही काय? इक्वेशन वन आणि इक्वेशन टू. बोथ दिस इक्वेशन दे विल रिप्रेझेंट, दे विल गिव्ह वॉट? व्ही एन स्क्वेअर. बघा दोन्हीचं लेफ्ट हँड साईडला काय? व्ही एन स्क्वेअर आहे. काय दोन्हीच्या लेफ्ट हँड साईडला? व्ही एन स्क्वेअर आहे. तर मी हे दोन इक्वेशनच्या राईट हँड साईड इक्वेट करूया. काय करायचं आपल्याला? दोन इक्वेशनचा राईट हँड साईड इक्वेट करूया आपण. काय मिळेल आपल्याला? इफ वी इक्वेट द राईट हँड साईड ऑफ बोथ दिस इक्वेशन देन वी विल गेट एन स्क्वेअर एच स्क्वेअर अपॉन फोर पाय स्क्वेअर एम ई स्क्वेअर आर एन स्क्वेअर इक्वल टू झेड ई स्क्वेअर इक्वल टू वॉट? झेड ई स्क्वेअर अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो आर एन इंटू एम ई, फोर पाय एप्सिलॉन झिरो आर एन इंटू एम ई. तर हे ही इक्वॅलिटी याच्यावरून आपल्याला जर रेडियस काढायचं असेल, रेडियस ऑफ एन्थ बोर ऑर्बिट, सो वी विल गेट आर एन इक्वल टू इप्सिलॉन झिरो एन स्क्वेअर एच स्क्वेअर अपॉन पाय एम ई इंटू झेड इंटू ई स्क्वेअर. लक्षात असू द्या, एम ई, एम सफिक्स ई म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू झेड इंटू ई स्क्वेअर. तर रेडियस ऑफ एन्थ बोर ऑर्बिट इज गिवन बाय एन स्क्वेअर एच स्क्वेअर इप्सिलॉन झिरो अपॉन पाय एम ई झेड इंटू ई स्क्वेअर. झेड इंटू वॉट? ई स्क्वेअर. तर हा झाला रेडियस ऑफ एन्थ बोर ऑर्बिट. आता याला आपण दुसऱ्या पद्धतीने मांडूया. तर काय मिळेल आपल्याला? आय कॅन राईट आर एन इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये लिहिणार इप्सिलॉन झिरो एच स्क्वेअर अपॉन पाय एम ई झेड ई स्क्वेअर. ऑल द टर्म्स इन साईड द ब्रॅकेट दे वेअर कॉन्स्टंट, दे वेअर वॉट? कॉन्स्टंट. म्हणजे याचा अर्थ काय झालं? दिस आर एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजेच रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन इन एन्थ बोर ऑर्बिट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वॉट? स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर परीक्षेत या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दोन बघा काय. युझिंग द एक्सप्रेशन, तुम्हाला एक एक्सप्रेशन दिलेलं आहे, किंवा बाय युझिंग द एक्सप्रेशन फॉर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन एन्थ बोर ऑर्बिट, म्हणजे एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन एन्थ बोर ऑर्बिटचा एक्सप्रेशन वापरून काय करायचं आहे? शो दॅट वन बाय लॅमडा, वन बाय लॅमडा इज इक्वल टू आर एच वन अपॉन एन स्क्वेअर मायनस वन अपॉन एम स्क्वेअर, वेअर सिम्बॉल्स हॅव देअर युजुअल मिनिंग. आर इज रिडबर्ग्स कॉन्स्टंट, एन इज वॉट? फायनल प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एन इज वॉट? इनिशियल प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर लक्षात असू द्या मित्रांनो, आपण इथं बोर्स थर्ड पॉस्ट्युलेटचा वापर करूया. तर मी जर समजा असं सांगतो की ई एम रिप्रेझेंट एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन एम्थ हायर ऑर्बिट, हा समजा एनर्जी लेवल आहे ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय? एम. सो ई एम रिप्रेझेंट एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन एम्थ हायर ऑर्बिट, वाईल ई एन रिप्रेझेंट एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन एन्थ लोअर ऑर्बिट. इथं खाली कुठलं जरी लोअर ऑर्बिट एन आहे, तिथं एनर्जी किती आहे त्याची? ई एन आहे. नाव व्हेनेव्हर इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम एम्थ हायर ऑर्बिट टू एन्थ लोअर ऑर्बिट, इट विल इमिट द रेडिएशन इन द फॉर्म ऑफ क्वांटा ऑफ एनर्जी एच न्यू. मीन्स द डिफरन्स बिटवीन द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन द टू ऑर्बिट इज इक्वल टू वॉट? इंटीग्रल मल्टीपल ऑफ ऑर इज इक्वल टू वॉट? एच न्यू is equal to h nu. So according to Bohr third postulate, em minus en is equal to h into nu, kiwa nu is equal to em minus en divided by h, em minus en divided by h. yala mi jar equation number 1 asa nav dilo, let this is given equation number 1. ata kay karnar apan? prashna madhe asa sangitla ki let us assume the energy of electron in nth bohr orbit, mhanje tumhi energy of electron in nth bohr orbit याचा वापर करून तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे की वन बाय लॅमडाची किंमत तुम्हाला काढायची आहे. सो लेट अस कन्सिडर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन एम्थ बोर ऑर्बिट.
जनरल फॉर्मूला क्या है, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन एम्थ मोर ऑर्बिट ईएम इज इक्वल टू काइल ईएम इज इक्वल टू माइनस ऑफ, लक्ष्यपूर्वक बघा, माइनस ऑफ झेड स्क्वेअर एम ई इंटू ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच स्क्वेअर एम स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला तोंड पाठ पाहिजे. काय असतं, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन एन्थ बोर ऑर्बिट इज इक्वल टू मायनस ऑफ एम ई इंटू ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. सो इफ ई एम इक्वल टू मायनस झेड स्क्वेअर एम ई इंटू ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच स्क्वेअर एम स्क्वेअर, देन ई एन इज इक्वल टू झेड स्क्वेअर एम ई इंटू ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच स्क्वेअर एन स्क्वेअर. तर फरक कुठं, फक्त या प्रिन्सिपल क्वांटम नंबरला. पहिले याच्यात एम स्क्वेअर आहे, तर दुसऱ्या याच्यात काय घ्यावं लागेल आपल्याला, एन स्क्वेअर. आता इक्वेशन वनचा वापर करूया. काय इक्वेशन वन, न्यू इज इक्वल टू ई एम मायनस ऑफ ई एन डिवायडेड बाय एच. ई एमच्या जागेवर मी हे लिहिलं मायनस ऑफ झेड स्क्वेअर एम ई ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच स्क्वेअर एम स्क्वेअर. मायनस ऑफ ई एनच्या जागेवर हे कंडिशन टाकली आणि भागिले काय असेल, एच एज इट इज. नाऊ इफ यू सिम्प्लिफाय दिस, ऑन सिम्प्लिफाईंग दिस काय होईल, मग याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, कॉमन काय घ्यायचं वर, झेड स्क्वेअर एम ई इंटू ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच क्यूब, कारण हा डिनॉमिनेटरमधला एच आणि हा एच स्क्वेअर दोन्ही मिळून काय होईल, एच क्यूब. आता ब्रॅकेटमध्ये काय मिळेल आपल्याला, मायनस 1 अपॉन एम स्क्वेअर प्लस 1 अपॉन एन स्क्वेअर प्लस 1 अपॉन एन स्क्वेअर. आणि लेफ्ट हँड साईडला आहे आपल्याकडं फ्रिक्वेन्सी न्यू. पण आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी न्यू इज इक्वल टू सी डिवायडेड बाय लॅम्बडा, म्हणून मी या फ्रिक्वेन्सी न्यूला रिप्लेस केलं सी डिवायडेड बाय लॅम्बडा. सो वेन आय रिप्लेस दिस न्यू बाय सी बाय लॅम्बडा, देन ऑन द राईट हँड साईड आय विल हॅव झेड स्क्वेअर एम ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच क्यूब. आणि हे ब्रॅकेटमधले टर्म मायनस 1 अपॉन एम स्क्वेअर प्लस 1 अपॉन एन स्क्वेअर कॅन बी रिटन एज 1 अपॉन एन स्क्वेअर मायनस ऑफ 1 अपॉन एम स्क्वेअर. आणि इथं एक लक्षात ठेवायचं की सी रिप्रेझेंट द फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सी रिप्रेझेंट द फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर सी डिवायडेड बाय लॅम्बडा, हे जे सी आहे या सीला मी डिनॉमिनेटरमध्ये घेतो, म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय राहील, 1 बाय लॅम्बडा. सो 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू झेड स्क्वेअर इंटू एम ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच क्यूब इंटू हा सी आला इथं बघा, आणि ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन एन स्क्वेअर मायनस 1 अपॉन एम स्क्वेअर. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, इथं हा जो एम ई इंटू ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच क्यूब सी आहे, दॅट इज इक्वल टू आर एच, आणि त्यालाच आपण म्हणतो रिडबर्ग्स कॉन्स्टंट. आणि त्याची किंमत जर आपण आठवत असेल तर ती किंमत येते 1.097 इंटू 10^7 मीटर इनवर्स, 10^7 मीटर इनवर्स. म्हणजेच हा जो वरचा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याला मी आता कशाप्रकारे लिहिता येईल, इन टर्म्स ऑफ रिडबर्ग्स कॉन्स्टंट इट इज 1 अपॉन लॅम्बडा आर एच इंटू झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 अपॉन एन स्क्वेअर मायनस ऑफ 1 अपॉन एम स्क्वेअर. पण लक्षात असू द्या आपल्याला काय दिलेलं आहे, की आपल्याला दिलेलं आहे हायड्रोजन ॲटम, म्हणजेच हायड्रोजन ॲटम, फॉर हायड्रोजन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ झेड, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एन ॲटम इज 1. सो 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू आर एच इन ब्रॅकेट 1 अपॉन एन स्क्वेअर मायनस ऑफ 1 अपॉन एन स्क्वेअर. आणि हाच तो एक्सप्रेशन तुम्हाला काढणं अपेक्षित होतं. तर या प्रकारे आपण 3 मार्कासाठी सहजरित्या हे डेरिव्हेशन काढता येईल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 बघूया. काय आहे प्रश्न क्रमांक 3, शो दॅट फॉर रेडिओ ॲक्टिव्ह डीके, रेडिओ ॲक्टिव्ह डीके प्रोसेससाठी काय प्रूव्ह करायचं आपल्याला, एन टी इक्वल टू एन झिरो ई रेस टू मायनस लॅम्बडा टी, वेअर सिम्बॉल्स विल हॅव देअर युजुअल मिनिंग. हिअर एन टी रिप्रेझेंट नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाईम टी, एन झिरो रिप्रेझेंट नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियाय ॲट टाईम टी इक्वल टू झिरो, अँड लॅम्बडा रिप्रेझेंट डीके कॉन्स्टंट. लॅम्बडा रिप्रेझेंट व्हॉट, डीके कॉन्स्टंट. तर इथं एक एक करून आपण लिहूया की एन टी इज द नंबर ऑफ पॅरेंट न्यूक्लियाय, नंबर ऑफ पॅरेंट न्यूक्लियाय विच इज प्रेझेंट ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाईम टी. आणि डी एन जर मी सांगत असेल की डी एन विल रिप्रेझेंट द नंबर ऑफ न्यूक्लियाय डिसइंटिग्रेटेड इन ए शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम डी टी. एन टी काय, नंबर ऑफ पॅरेंट न्यूक्लियाय विच आर प्रेझेंट ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाईम टी. डी एन काय, नंबर ऑफ न्यूक्लियाय विच आर डिसइंटिग्रेटेड इन ए शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम डेल्टा टी. तर आपल्याला माहीत आहे की नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियाय डिसइंटिग्रेटेड इन ए शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम डी टी इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ पॅरेंट न्यूक्लियाय अँड दॅट ऑफ व्हॉट, द टाईम इंटरवल
और dn इज इक्वल टू माइनस लैम्बडा n विच इज अ फंक्शन ऑफ टाइम इन टू dt. सो dn इज इक्वल टू और dn इज प्रोपोर्शनल टू माइनस nt इन टू dt एंड dn इज इक्वल टू माइनस लैम्बडा n t इन टू dt. इथं जे लैम्बडा आहे, लैम्बडा इज नोन एज डीके कॉन्स्टंट किंवा त्यालाच डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट असं सुद्धा म्हणतात. तुमचं जर लक्षात येत असेल इकडे बघा की हा जो एक्सप्रेशन आहे या एक्सप्रेशनमध्ये निगेटिव्ह साईन आहे. नाव व्हॉट इज निगेटिव्ह साईन इंटिग्रेट? नाव द निगेटिव्ह साईन इंडिकेट्स डिसइंटिग्रेशन ऑफ अन ॲटम. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स व्हॉट? डिसइंटिग्रेशन ऑफ अन ॲटम. नाव टेकिंग इंटिग्रेटिंग और टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ द साईड ऑफ दिस इक्वेशन. या इक्वेशनच्या दोन्हीकडं काय करू आपण? इंटिग्रेशन घेऊया. तर दोन्हीकडचं इंटिग्रेशन घेण्याच्या अगोदर आपण काय करू? डी एन डिवाइडेड बाय एन. काय करायचं आपल्याला? डी एन इथं या एक्सप्रेशनमध्ये डी एन डिवाइडेड बाय एन, डी एन डिवाइडेड बाय एन टी इज इक्वल टू काय राहील मग? मायनस लॅम्बडा इंटू डी टी. सो बाय टेकिंग और बाय इंटिग्रेटिंग ऑन बोथ दी साईड, बाय इंटिग्रेटिंग ऑन बोथ दी साईड, हिअर व्हॉट आय कॅन राईट? इंटिग्रेशन ऑफ डी एन बाय एन टी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस लॅम्बडा इंटू डी टी. आता लिमिट बघा, लेफ्ट हँड साईडची लिमिट काय येईल? कमीत कमी किती न्यूक्लियर राहील? एन झिरो. आणि मॅक्झिमम किती? नंबर ऑफ न्यूक्लियर ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम टी, एन टी इज इक्वल टू. आणि टाइमचं काय? टाइम टी इक्वल टू झिरोला एन इक्वल टू एन झिरो, ॲट टाइम टी इक्वल टू टीला एन इज इक्वल टू एन टी. सो हिअर एन झिरो रिप्रेझेंट नंबर ऑफ पॅरेंट ॲटम ॲट टाइम टी इक्वल टू झिरो. एन झिरो रिप्रेझेंट व्हॉट? नंबर ऑफ पॅरेंट्स ॲटम ॲट टाइम टी इक्वल टू झिरो. तर हे जे इंटिग्रेशन आहे, या इंटिग्रेशनला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला माहिती आहे व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एक्स इंटू डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स टू द बेस ई, लॉग ऑफ एक्स टू द बेस ई. तर हा जो लेफ्ट हँड साईड आहे डी एन अपॉन एन, याचं इंटिग्रेशन काय येईल? लॉग ऑफ एन टी. काय येईल? लॉग ऑफ एन टी. आणि लॉग ऑफ एन टी इकडे बघा, लॉग ऑफ एन टी टू दी बेस ई. आणि याचं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आहे. अप्पर लिमिट किती आहे? लोअर लिमिट इज एन झिरो, अप्पर लिमिट इज व्हॉट? एन टी. तर हा येईल अप्पर लिमिट एन टी मायनस ऑफ लोअर लिमिट एन झिरो. काय येईल? लोअर लिमिट एन झिरो. आणि जर लॉगच्या टर्ममध्ये लिहायचं असेल तर काय येईल मग? ते लॉग ऑफ एन टी अपॉन एन झिरो इक्वल टू राईट हँड साईडचं इंटिग्रेशन बघा, मायनस लॅम्बडा, इंटिग्रेशन ऑफ मायनस लॅम्बडा इंटू डी टी. लॅम्बडा कॉमन बाहेर घेतलं, मायनस लॅम्बडा, इंटिग्रेशन ऑफ काय? डी टी. इंटिग्रेशन ऑफ डी टी म्हणजेच टी, आणि लिमिट काय? टी मायनस झिरो. सो दिस इज इक्वल टू मायनस लॅम्बडा इंटू टी. दिस इज इक्वल टू व्हॉट? मायनस लॅम्बडा इंटू टी. तर लक्षात असू द्या की इंटिग्रेशन ऑफ लेफ्ट हँड साईड इज लॉग ऑफ एन टी अपॉन एन झिरो, अँड इंटिग्रेशन ऑफ मायनस लॅम्बडा इंटू डी टी इज इक्वल टू मायनस लॅम्बडा इंटू टी. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, व्यवस्थित लिहिलं तर काय येईल? एन टी इज इक्वल टू, आता कारण हे केल्यावर काय करणार आपण? लॉग ऑफ ई एन टी अपॉन एन झिरो इज इक्वल टू मायनस लॅम्बडा इंटू टी, टेकिंग एक्सपोनेन्शियल ऑन बोथ दी साईड. सो एक्सपोनेन्शियल ऑफ लॉग ऑफ एन टी अपॉन एन झिरो टू द बेस ई इज इक्वल टू ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. तर ई रेस टू लॉग ऑफ ई टू द बेस एक्स इज इक्वल टू एक्स. म्हणून हे काय होईल? हा जो टर्म आहे दॅट इज इक्वल टू एन टी अपॉन एन झिरो. म्हणून हे एन टी अपॉन एन झिरो इज इक्वल टू एन टी अपॉन एन झिरो इज इक्वल टू ई रेस टू मायनस लॅम्बडा इंटू टी, किंवा फायनली एन इज इक्वल टू एन झिरो ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक चार. हा काय प्रश्न क्रमांक चार? प्रश्न क्रमांक चार बघा, ऑप्टेन अन एक्सप्रेशन फॉर, आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे कशाचं? फॉर हाफ लाईफ टाईम ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलचं हाफ लाईफ, याचं डेरिव्हेशन आपल्याला काढायचं आहे. अँड हेन्स पुन्हा काय सांगायचं आहे? स्टेट द रिलेशन बिटवीन, संबंध सांगायचं आहे बिटवीन व्हॉट? द ॲव्हरेज लाईफ अँड हाफ लाईफ टाईम ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. पहिले आपल्याला हाफ लाईफ टाईम ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल हे डिराईव्ह करायचं एक्सप्रेशन, आणि नंतर आपल्याला ॲव्हरेज लाईफ आणि हाफ लाईफ यामधला संबंध आपल्याला समजावून सांगायचं आहे. तर इकडे बघा की जेव्हा आपल्याला एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ पिरियड काढायचं आहे, काय करूया आपण? अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डीके, रेडिओ ॲक्टिव्ह डीकेच्या लॉ प्रमाणे काय सांगता येईल आपल्याला? एन टी इक्वल टू एन झिरो ई रेस टू मायनस लॅम्बडा टी.
n t equal to n0 e raised to minus lambda into t. Now if time t equal to half life period, t equal to t half, t equal to what? T half. Then ata it's a t equal to t half me it's a thevla. Tar kail mag n t is equal to kail n0 by 2. Karan javes time period t equal to t half asel. The number of radioactive element ka hota naturally they will reduces to half. So nt will becomes equal to n0 divided by 2. nt is equal to what? N0 divided by 2. Tar hi important condition hai. So according to law of radioactive decay, nt equal to n0 e raised to minus lambda t, and when time t equal to t half, then nt equal to n0 by 2. तर ह्या दोन किमती या लॉ ऑफ रेडिएक्टिव डीके मध्ये टाकायच्या. तर काय मिळेल? लेफ्ट हँड साइडला n0 by 2, nt च्या जागेवर काय येणार? n0 by 2 equal to n0 into e raised to, काय होईल मग? e raised to minus lambda t half, minus lambda t half. आणि याला जर आपण सिंपलीफाय केलं तर काय येईल? e raised to lambda t half is equal to 2 e raised to lambda. हे बघा इथे काय होईल, हे n0 n0 कॅन्सल होईल, 1 by 2 is equal to e raised to minus lambda t half. Now taking reciprocal on both the sides, so 2 is equal to e raised to lambda, I will lambda into t half, e raised to lambda into t half. Tar ha jo e raised to lambda t half equal to 2 ahe, ata kay karnar apan? Yala simplify karaycha asel tar mi log of kay ghenar? E, log of e, ani he kay will? E lambda t half is equal to log of 2 to the base e, log of 2 to the base e. Ata he je hai log of e raised to lambda t half to the base e, he apsat cancel hoil karan te inverse function hai, leaving behind only what? Lambda t half. Kay ural? Lambda t half. Ani ya bajula kay right hand side la log of 2 to the base e. Ata log of 2 to the base e yachi kimat, log of 2 to the base e he kay ate? It is equal to 0.693. हे कसं आलं? जर मी बेस चेंज केला तर हे काय होईल? सी हियर, लॉग ऑफ 2 टू द बेस ई इट इज इक्वल टू 2.303 इनटू लॉग ऑफ 2 टू द बेस 10. म्हणजे काय होईल? हा 2.303 इनटू 0.3010 आणि हे जर गुणाकार घेतलं तर याची किंमत मिळते आपल्याला 0.693. तर परीक्षेत एवढं डिटेल यायची गरज नाही, डायरेक्टली यू कॅन राईट लॅम्बडा टी हाफ इक्वल टू लॉग 2 टू द बेस ई दॅट इज इक्वल टू 0.693, किंवा टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन लॅम्बडा. हा आला आपला फायनल एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ पिरियड ऑफ रेडिएक्टिव सबस्टन्स. आणि आता आपल्याला काय सांगायचं आहे? रिलेशन बिटवीन एव्हरेज लाईफ टाईम अँड हाफ लाईफ टाईम ऑफ रेडिएक्टिव मटेरियल या दोन्हीमध्ये आपल्याला संबंध सांगायचा आहे. तर काय संबंध असतो आपल्याला माहित आहे की टी हाफ इज इक्वल टू टी एवरेज इंटू एल एन ऑफ टू. एल एन म्हणजे लॉग 2 टू द बेस ई. सो इट बिकम्स इक्वल टू काय होईल मग? टी हाफ, हाफ लाईफ पिरियड इज इक्वल टू एवरेज लाईफ टाईम दॅट इज टी इंटू एल एन ऑफ टू. हा जो एल एन असेल इथं याचा अर्थ काय असतं? याचा अर्थ असतं लॉग ऑफ 2 टू द बेस ई आणि त्याची किंमत आपण आत्ताच काढली 0.693. म्हणून टी हाफ इज इक्वल टू 0.693 टी एव्हरेज, 0.693 टी एव्हरेज. तर चला पुढचा प्रश्न बघूया आपण. कॅल्क्युलेट दी वेवलेंथ फॉर, काय करायचं आपल्याला? एक प्रॉब्लेम आहे. कॅल्क्युलेट दी वेवलेंथ फॉर फर्स्ट थ्री लाईन्स इन पाश्चन सिरीज. पाश्चन सिरीज मधल्या पहिल्या तीन लाईनची वेवलेंथ आपल्याला काढायची आहे. दिलेलं फक्त काय? रिडबर्ग्स कॉन्स्टंट आर एच इक्वल टू रिडबर्ग्स कॉन्स्टंट फॉर हायड्रोजन ऐटम 1.097 इंटू 10^7 मीटर इनवर्स. आता पाश्चन सिरीज कशाला म्हणायचं? लायमन बामर पाश्चन. हे बघा, हे एन लायमन, एन इज इक्वल टू 1, बामरसाठी काय असेल? एन इज इक्वल टू 2, पाश्चनसाठी काय असेल? एन इज इक्वल टू 3. सो रिमेंबर, वेर एव्हर देर इज ए ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ऑर ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन टू द फायनल ऑर्बिट एन इज इक्वल टू 3, फ्रॉम द इनिशियल ऑर्बिट एन इज इक्वल टू काय? 4, 5, 6, 7. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या ऑर्बिटमधून तिसऱ्या ऑर्बिटमध्ये जंप करतो त्यावेळेस ज्या स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होतात त्यालाच काय म्हणायचं आपण? स्पेक्ट्रल लाईन्स इन अ पाश्चन सिरीज. तर पाश्चन सिरीज कशाला म्हणायचं? इट इज अ ग्रुप ऑफ स्पेक्ट्रल लाईन, ग्रुप ऑफ स्पेक्ट्रल लाईन रिझल्टेड ड्यू टू ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द हायर ऑर्बिट हॅविंग प्रिन्सिपल क्वांटम नंबर एम इज इक्वल टू 4, 5, 6, 7 अँड सो ऑन टू द इनिशियल ऑर्बिट टू द
फाइनल ऑर्बिट हैविंग इन प्रिंसिपल क्वांटम नंबर एन इज इक्वल टू 3. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा ट्रान्झिशन इनिशियल ऑर्बिट ज्याची प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असेल 4, 5, 6 आणि त्याच्यावरचे टू दी फायनल ऑर्बिट ज्याचं प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असेल एन इज इक्वल टू 3, अशा ग्रुप ऑफ स्पेक्ट्रल लाईनलाच आपण पाश्चन सिरीज असं म्हणतो. तर चला बघूया एक एक करून. आपल्याला दिलेलं इथं आहे रिडबर्ग्स कॉन्स्टंट 1.0972 × 10⁻⁷ मीटर इनवर्स आणि पाश्चन सिरीजसाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर एन इज इक्वल टू काय असतं 3. आणि आपल्याला माहीत आहे काढायचं काय, आपल्याला वी वॉन्ट टू फाइंड आउट वेवलेंथ ऑफ फर्स्ट 3 लाईन्स ऑफ पाश्चन सिरीज. आणि फॉर्म्युला कुठला वापरायचा आपल्याला, 1/λ = RH ((1/3)² घेतलेलं आहे कारण फायनल प्रिन्सिपल क्वांटम नंबरची किंमत किती आहे 3. फायनल प्रिन्सिपल क्वांटम नंबरची किंमत किती असेल 3 आणि एम ची किंमत 4, 5, 6 पहिल्या 3 सिरीजसाठी, पहिल्या 3 स्पेक्ट्रल लाईनसाठी. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण एक एक करून वेवलेंथ काढूया. तर फर्स्ट लाईन ऑफ पाश्चन सिरीज काय येईल, फॉर्म्युला 1/λ = R ची किंमत 1.097 इन ब्रॅकेट 1/3² - आता एमच्या जागेवर काय घ्यावं लागेल 4. तर याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला उत्तर मिळतो 0.0533 × 10⁷ मीटर इनवर्स पण ही किंमत आहे 1/λ, आपल्याला काढायचं आहे वेवलेंथ लॅम्बडा. सो टेकिंग रेसिप्रोकल, दोन्हीकडचं रेसिप्रोकल जर मी घेतलं तर काय होईल, बाय टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ दी साईड, सो ऑन टेकिंग रेसिप्रोकल आय विल गेट वेवलेंथ ऑफ स्पेक्ट्रल लाईन, फर्स्ट स्पेक्ट्रल लाईन ऑफ पाश्चन सिरीज एज 1.876 × 10⁻⁶ मीटर. तसंच आता दुसऱ्या सेकंड लाईन इन पाश्चन सिरीज, हाऊ टू फाइंड दी वेवलेंथ ऑफ सेकंड लाईन इन पाश्चन सिरीज, फॉर्म्युला तोच आहे 1/λ² = R जागेवर 1.097 × 10⁻⁷ 1/3² आता सेकंड लाईनसाठी इलेक्ट्रॉन जंप कुठून होईल, पहिल्यासाठी आपल्याला एन इज इक्वल टू 4 वरून जंप झालं, कुठं एम इज इक्वल टू 4, फ्रॉम दिस इलेक्ट्रॉन विल जंप टू एन इज इक्वल टू 3. आता दुसरी स्पेक्ट्रल लाईन पाहिजे तर एम इज इक्वल टू 5, जम्पिंग ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम 5 टू 3rd ऑर्बिट, सो इथं 5² आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला 1/λ किंमत मिळते 0.075 × 10⁻⁷ आणि जर याचा आपण रेसिप्रोकल घेतला दोन्हीकडचा तर λ² वेवलेंथ ऑफ सेकंड स्पेक्ट्रल लाईन किंमत किती मिळते 1.282 × 10⁻⁶ मीटर. अगदी अशाच पद्धतीने आपण तिसऱ्या स्पेक्ट्रल लाईनची वेवलेंथ काढायचा प्रयत्न करूया. काय येईल तिसऱ्या स्पेक्ट्रल लाईनची वेवलेंथ फॉर 3rd लाईन ऑफ पाश्चन सिरीज, फॉर्म्युला वापरायचा कुठला आहे 1/λ = रिडबर्ग कॉन्स्टंटची किंमत लिहिली 1/3² फॉर 3rd लाईन एम इज इक्वल टू 6 आणि याला सिम्प्लिफाय केलं तर फायनल वेवलेंथ आपल्याला मिळेल 1.094 × 10⁻⁶ मीटर इनवर्स. तर बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला फायनली असं लिहावं लागेल की वेवलेंथ ऑफ फर्स्ट 3 लाईन्स ऑफ पाश्चन सिरीज आर, पहिली असेल 1.875 × 10⁻⁶, दुसऱ्या लाईनची वेवलेंथ 1.282 × 10⁻⁶ मीटर आणि तिसऱ्या लाईनची वेवलेंथ 1.094 × 10⁻⁶ मीटर. तर अशा प्रकारे फार सोपा प्रश्न आहे, प्लग इन टाईप फॉर्म्युला लिहिलं, उत्तर फॉर्म्युल्यामध्ये फक्त सबस्टिट्यूशन करा, लगेच तुम्हाला उत्तर मिळेल. λ1 ला 1 मार्क, λ2 ला 1 मार्क आणि λ3 ला 1 मार्क, अशा प्रकारे 3 मार्क सहजरित्या तुम्हाला मिळेल. प्रश्न क्रमांक 6 बघा, काय दिलेलं आहे, कॅल्क्युलेट दी शॉर्टेस्ट वेवलेंथ इन पाश्चन सिरीज, पाश्चन सिरीजची शॉर्टेस्ट वेवलेंथ आपल्याला काढायची आहे. कॅल्क्युलेट दी शॉर्टेस्ट वेवलेंथ इन पाश्चन सिरीज इफ दी लॉन्गेस्ट वेवलेंथ इन बामर सिरीज इज 6563. सो इन क्वेश्चन नंबर 6 व्हाट इज गिवन, दॅट वी हॅव टू फर्स्ट कॅल्क्युलेट व्हॉट दी शॉर्टेस्ट वेवलेंथ इन पाश्चन सिरीज इफ द लॉन्गेस्ट वेवलेंथ इन बामर सिरीज इज गिवन अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लॉन्गेस्ट वेवलेंथ इन बामर सिरीज, इट इज 6563 अँगस्ट्रॉम युनिट. सो रिमेंबर दॅट हिअर वी हॅव टू फाइंड आउट द शॉर्टेस्ट वेवलेंथ इन पाश्चन सिरीज. सो विच फॉर्म्युला इज यूजफुल टू फाइंड आउट द शॉर्टेस्ट वेवलेंथ, वी विल मेक यूज ऑफ फॉर्म्युला 1/λ = R ((1/n²) - 1/m²) अँड द थिंग विच वी हॅव टू कॅल्क्युलेट इट इज शॉर्टेस्ट वेवलेंथ इन पाश्चन सिरीज लॅम्बडा सफिक्स पी अँड वॉट इज गिवन लॅम्बडा बी बामर सिरीज. बामर सिरीजचं काय दिलेलं आपल्याला, लॉन्गेस्ट वेवलेंथ ऑफ बामर सिरीज मीन्स ट्रान्झिशन इज फ्रॉम एम इज इक्वल टू 3 टू एन इज इक्वल टू 2. सो रिमेंबर
1/λ बामर लॉन्गेस्ट वेवलेंथ ऑफ बामर सीरीज, लॉन्गेस्ट वेवलेंथ ऑफ बामर सीरीज 1/λb इक्वल टू आर इन ब्रैकेट 1/2² - 1/3² और यर 1/λb इज इक्वल टू 5R/36 और λb इज इक्वल टू 36/5R, λb इक्वल टू क्या है 36/5R, λb इक्वल टू 36/5R. रिमेंबर फॉर पाशन सीरीज द शॉर्टेस्ट वेवलेंथ λp, शॉर्टेस्ट वेवलेंथ साठी काय करावे लागेल, द फाइनल ट्रांजिशन विल बी इन n इज इक्वल टू 3 एंड दैट इलेक्ट्रॉन मस्ट ट्रांजिट फ्रॉम m इज इक्वल टू इन्फिनिटी टू n इज इक्वल टू 3. तर जेव्हा केव्हा आपल्याला शॉर्टेस्ट वेवलेंथ, इथं बघा फ्रिक्वेन्सी काय असेल, फ्रिक्वेन्सी इज हायर, वेवलेंथ इज शॉर्टर, वेवलेंथ इज व्हॉट शॉर्टर. सो फॉर पाशन सीरीज द शॉर्टेस्ट वेवलेंथ, फॉर शॉर्टेस्ट वेवलेंथ λp, n इज इक्वल टू 3, m इज इक्वल टू इन्फाइनाइट. सो बाय यूजिंग फॉर्मुला 1/λp इक्वल टू आर इन ब्रैकेट 1/3² - 1/∞, वॉट इज 1/∞, 0. तर काय होईल मग, 1/λp लॉन्गेस्ट वेवलेंथ ऑफ पाशन सीरीज इज R/9 और λp इज इक्वल टू 9/R, λp इज इक्वल टू व्हॉट 9/R. तर आता माझ्याकडे दोन इक्वेशन आहे, पहिलं आपण λb काढलं, दुसरं काय काढलं λp. सो बाय यूजिंग इक्वेशन 1 and 2, या 1 आणि 2 अशा दोन इक्वेशनचं काय घेणार आपण, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 टेक द रेशो ऑफ व्हॉट, इक्वेशन 2/इक्वेशन 1. तर λp/λb इज इक्वल टू 9/R/36/5R, म्हणजेच λp/λb इक्वल टू 9/R(5R/36), किंवा हा सिम्पली काय मिळेल आपल्याला 5/R. मग याच्यावरून λp ची किंमत काय होईल, मग λp इक्वल टू 5/R(λb), बट λb इज गिवन 5/R(6563). याचा अर्थ वेवलेंथ ऑफ पाशन सीरीज λp इक्वल टू 8203.75. तर बोर्डाच्या परीक्षेत जे आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे की दी शॉर्टेस्ट वेवलेंथ इन पाशन सीरीज इज, जे आपल्याला विचारलेलं आहे काय असेल शॉर्टेस्ट वेवलेंथ इन पाशन सीरीजची किंमत 8203.75 angstrom, 8203.75 angstrom. नाव द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 7, इट इज सिम्पल. काय ते सातवा प्रश्न बघा, ए रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स डिकेज टू 1/10 ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स डिकेज टू व्हॉट, 1/10 ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू, म्हणजेच Nt/N0 इक्वल टू 1/10. इन ए टाइम इंटरवल ऑफ, किती दिवस लागतात त्याला, 56 days, मीन्स टाइम टी इज इक्वल टू 56 days. सो इन ए टाइम टी इक्वल टू 56 days रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स डिकेज टू व्हॉट, 1/10 ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. तर आपण फॉर्म्युला कुठला वापरणार आहे इथं, Nt=N0(e−λt) किंवा Nt/N0=e−λt. तर इथे आपल्याला किमती दिलेल्या आहे, त्या किमतीचा वापर करून आपण प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करूया. तर काय होईल हे बघा, Nt/N0=e−λt, Nt/N0 म्हणजे किती दिलेलं आहे, 1/10(e−λt). म्हणून आता याचं रेसिप्रोकल घेतलं तर e+λt=10, e+λt=10. आता टेकिंग लॉग ऑफ, लॉग टू द बेस ई e^λt इज इक्वल टू काय येईल मग, log of 10 to the base e. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, e^λt=10, मग काय होईल, λt=log of 10 to the base e, म्हणजेच काय होईल, λ=log of 10 to the base e/t. आता log of 10 किती आहे, log of 10 to the base e, हा काय येईल मग, 2.303 × log 10, लॉग टेनची किंमत आहे 1. म्हणजे याचा अर्थ काय, याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर λ=log10 to the base e/t नाव इट बिकम्स 2.303/56, कारण टाइम टी दिलेलं आहे 56 days. आता a/b, याला आपल्याला लॉग टेबलनी सॉल्व करायचं, तर log a − log b, म्हणजेच काही log of 2.303 - log of 56, आणि त्याचं जे काही उत्तर येईल त्याचं काय घ्यावं लागेल आपल्याला, अँटी लॉग. तर log of 2.303 याची किंमत मिळते मला 0.3623, आणि log of 56
याची किंमत काय मिळेल 1.7481 आणि हा फरक मिळतो मला बार 2.6142 आणि याचा जर मी अँटीलॉग घेतला तर त्या अँटीलॉगची किंमत मिळते 4.113 × 10⁻²⁻² पर डे 10⁻²⁻² काय पर डे. म्हणजे बोर्डात जे फायनल उत्तर आपल्याला लिहायचं आहे की डीके कॉन्स्टंट काय डीके कॉन्स्टंट ऑफ इज 4.113 × 10⁻²⁻² पर डे. धन्यवाद.